जिद्द मेहनत करण्याची तयारी असली तर तोट्यातली शेती फायद्यात आणता येते हे अमरावती जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं करून दाखवलंय. उच्च शिक्षण घेतल्यानंतर या तरुणानं आधुनिक पद्धतीने शेती करायचा निर्णय घेतला. त्यानं पॉलीहाऊसमध्ये फुलशेती सुरू केली आणि तोट्यातली शेती फायदेशीर झाली. पाहूयात अमरावती जिल्ह्यामधल्या तिवसा तालुक्याच्या तळेगाव ठाकूर गावामधल्या स्वप्नील उमप या उच्च शिक्षित शेतकऱ्याची ही यशोगाथा. जरबेराच्या फुलांनी बहरलेलं हे पॉली हाऊस प्रसन्न उमप या तरुणानं आपल्या मेहनतीनं फुलवलंय. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातल्या तळेगाव ठाकूर गावात प्रसन्न यांची 7 एकर शेती आहे. अर्धा एकरावर त्यांनी पॉली हाऊस उभारलंय. आधुनिक शेती ही काळाची गरज असल्याचं ओळखून प्रसन्न यांनी पॉली हाऊसच्या माध्यमातून जरबेरा शेती करायचा निर्णय घेतलाय. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न धावता प्रसन्न यांनी फुलशेती करायचा निर्णय घेतला आणि ही शेती यशस्वी करून दाखवली. अर्ध्या एकरावर पॉली हाऊस उभारण्यासाठी प्रसन्न यांना 35 लाख रुपये खर्च आला. जुलै महिन्यात त्यांनी जरबेराच्या वेगवेगळ्या 12 रंगाच्या 20,080 रोपांची लागवड केली. लागवडीनंतर रोपांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करायला सुरुवात केली. प्रत्येक झाडाला ड्रिपच्या माध्यमातून पाण्यासोबत दररोज खत दिलं जातं. या अर्ध्या एकरातून त्यांना दररोज 2000 फुलांचं उत्पादन होत आहे. माझं हे 2080 स्क्वेअर मीटरचं पॉली हाऊस आहे. याच्यामध्ये मी 2000 फ्लावर्स काढतो, म्हणजे 200 बंच काढतो डेलीचे, आणि मला एका बंचला 25 रुपये भाव मिळतो मार्केटला. आणि 25 रुपये भावाने मला ते 5 ते 6 हजार रुपयाचे फुलं जातात रोज मार्केटमध्ये. आणि त्याच्यातून माझा कल्टिवेशन एक्सपेन्सेस वगैरे हे 2000 रुपये जातात, बाकी मला नफा उरतो. प्रसन्न यांचे वडील आजवर पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते, मात्र त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. आता पॉली हाऊसमधल्या जरबेरा शेतीमुळे त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळाला. या कामात प्रसन्न यांना कुटुंबाची मदत होती. त्यापेक्षा यात आम्हाला जरा प्रॉफिट चांगलं मिळतं. मी याला रोज पॅकिंग वगैरे आणि मजुरावर लक्ष ठेवणं, स्प्रेइंग वगैरे करून घेणे, ही इत्यादी कामे करू लागतो. पॉली हाऊस उभारणीविषयी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण दिलं जातं. शेतकऱ्यांना पॉली हाऊसमध्ये फुलशेतीप्रमाणेच भाजीपाला पिकांची लागवड करण्याची आवश्यकता असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जसं आपलं कलर कॅप्सिकम म्हणू किंवा जरबेर आहे किंवा इतर सुद्धा आहे, अशा याला भरपूर स्कोप आहे. बदलत्या वातावरणामुळे भारतातल्या शेतीचा भास बदलतोय. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे या तरुण शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.